विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण मिनिमाइज झेड इक्वल टू एटेक्स प्लस 10y सब्जेक्ट टू 2x प्लस y ग्रेटर देन इक्वल टू 7, 2x प्लस 3y ग्रेटर देन इक्वल टू 15, y ग्रेटर देन इक्वल टू 2, कॉमा x ग्रेटर देन इक्वल टू 0, y ग्रेटर देन इक्वल टू 0। हे आपलं प्रॉब्लेम आहे, लाइन किती गिवन आहे? 1, 2, 3, टोटल 3 लाइन्स गिवन आहे। सेम जर आपल्याला 3 लाइन गिवन आहे, आधी आपण आपला टेबल ड्रॉ करू, इन इक्वालिटी ओके पॉइंट फाइंड आउट करण्याची टेक्निक थोडी वेगळी राहणार आहे, लक्ष द्या। त्यानंतर करस्पॉन्डिंग इक्वालिटी, आफ्टर दॅट इंटरसेक्शन ऑन एक्स एक्सिस, आफ्टर दॅट इंटरसेक्शन on y axis, at the last origin test, okay। आता या प्रॉब्लेम ला आपण सॉल्व करू, लक्ष गिवन इन इक्वालिटी, फर्स्ट आपली इक्वेशन ऑफ चॉइस x प्लस y ग्रेटर दॅन आर इक्वल टू 7, कंटिन्यू ट्वाइस एक्स इक्वल टू 7, एक्स ची व्हॅल्यू 7/2 आली। आता मला फाइंड आउट करायचं आहे वाय, वाय काढायचं असणार तर एक्स 0 पाहिजे, एक्स जर मी 0 केला तर वाय ची व्हॅल्यू डायरेक्ट 7 येणार, सो 0, 7। ओरिजिन टेस्ट 0, 0 पुट करू, 2 × 0 + 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 7, सो हियर 0 > 7, 0 हा 7 पेक्षा कॅपिटल आहे का? नाही, दिस इज फॉल्स ओके। आफ्टर 2x प्लस 3y इक्वल टू 15, पुन्हा आधी कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? x, x काढायचा आहे तर आपला y काय होणार आहे? 0, y जर मी 0 केला तर हा होणार 2x इक्वल टू 15, मग 2x इक्वल टू 15 म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार? 15/2, 0, आणि y आता मला काढायचं आहे y, तर मी x ना 0 करणार, x जर 0 केला तर हा होणार 3y इक्वल टू 15, मग 3y इक्वल टू 15 जर झाला तर y ची व्हॅल्यू 3 तिकडे जाऊन डिवाइड, y ची व्हॅल्यू 5, सो 0, 5। नाउ ओरिजिन टेस्ट 2 × 0, 3 × 0 ग्रेटर देन इक्वल टू 15, सो 0 > 15, दिस इज फॉल्स। वाय इक्वल टू 2, वाय इक्वल टू 2 आहे म्हणून एक्स चा पॉइंट येणार नाही, वाय ची व्हॅल्यू 2 आहे सो 0, 2, वाय इक्वल टू 2 आहे एक्स चा पॉइंट येणार नाही, ओरिजिन टेस्ट 0 > 2, दिस इज फॉल्स। हा आपला टेबल आहे विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉ दिस टेबल फास्ट। विद्यार्थी मित्रांनो, आता या टेबल वरून एकदा लक्ष द्या, 7/2 म्हणजे 3.5, 15/2 म्हणजे 7.5, लास्ट पॉइंट कोणता आहे? 7.5, एक्स एक्सिस वर लास्ट 7.5,
आणि y एक्सिस वर लास्ट काय येणार 7 त्यानुसार आता आपण x एक्सिस आणि y एक्सिस च्या व्हॅल्यू घेऊ केअरफुली लक्ष द्या आणि आफ्टर दॅट डायग्राम ड्रॉ करू y एक्सिस x एक्सिस ओरिजिन 0 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 तर आपला पहिला पॉइंट काय आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या लाईनचा 7/2 आणि y वर 7 तर 7/2 एक्स एक्सिस वर वाय वर 7/2 म्हणजे 3.5 इथे पॉइंट येणार 7/2 म्हणजे काय 3.5 ना तर हा पॉइंट येणार आणि वाय एक्सिस वर किती आहे 7 हा पॉइंट येणार याला जॉईन करू हा पॉइंट केला विद्यार्थी मित्रांनो मी जॉईन आणि इक्वेशन काय होते आपलं 2x + y > 7 सॉरी इक्वल टू 7 द्यावं लागते इक्वल टू 7 ही झाली आपली लाईन सेकंड लाईनचा पॉइंट काय होता आपला 15/2 and 5 मग x वर होता आपला 15/2 x एक्सिस वर 15/2 15/2 म्हणजे 7.5 आणि y वर किती होता 5 म्हणजे ही लाईन येणार आपली ओके लाईन चं इक्वेशन विद्यार्थी मित्रांनो 2x + 3y = 15 आणि जी आपली लास्ट लाईन होती ती होती y = 2 म्हणजे पॅरलल टू एक्स एक्सिस y = 2 आता विद्यार्थी मित्रांनो तिन्ही लाईन आपल्या फॉल्स आल्या होत्या म्हणजे ओरिजिन साईडला नाही तर ओरिजिन पासून न येता नॉन ओरिजिन साईडची लास्ट लाईन घ्या ओरिजिन म्हटलं असतं तर आपण हा ब्लॉक बघितला असता लक्ष देता इकडे केअरफुल ओरिजिन आलं असतं तर आपण ओरिजिन नंतरचा हा पहिला ब्लॉक घेतला असता पण आपलं नॉन ओरिजिन आहे तर या लाईनच्या लास्ट वाला भाग घ्यायचा नॉन ओरिजिन म्हटलं तर लास्ट तर कोणता शेडेड पोर्शन येणार हे झालं पूर्ण नॉन ओरिजिन साईड या लाईनचा तो पोर्शन आता यामध्ये इंटरसेक्शन पॉइंट कोणते कोणते येतात ते बघून घ्या एक हा येतो इंटरसेक्शन एक हा इंटरसेक्शन येतो आणि एक हा इंटरसेक्शन 1 2 3 टोटल इंटरसेक्शन पॉइंट किती आले आपले 3 त्याला लेबलिंग करू ए बी आणि हा आपला सी तर शेडेड पोर्शन ए बी सी आणि एक्सिस कोणती आहे आपली वाय वाय पण घेऊन घेऊ द शेडेड पोर्शन द शेडेड पोर्शन ए बी सी वाय इज अ फिजिबल रिझल्ट इज अ फिजिबल साइड आली आपली लास्ट लाईन आणि नॉन ओरिजिन साईडला करायचं ओरिजिन आली तर ओरिजिन पाथचा पहिला ब्लॉक घ्यायचा त्याला शेडेड करायचा ओके आता पॉइंट कोणता आहे ए बी ए आणि बी हे जे दोन पॉइंट आहे हे एक्सिस वर नाही आहे सी पॉइंट हा एक्सिस वर आहे म्हणून त्याच्याशी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही सी पॉइंट किती वर आहे 7 वर म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती झाली 0 सी चा पॉइंट भेटला 0.7
पण आपल्याला ए माहित नाही आणि बी माहित नाही, म्हणून ए आणि बी आधी हे दोन पॉइंट काय करू आपण फाइंड. आता फाइंड आउट कसे करायचे, लक्ष, आधी आपण ए फाइंड आउट करू. ओके, फर्स्ट ड्रॉ दिस. आता आपण ए पॉइंट, ए पॉइंट आधी फाइंड आउट करू. तर आपण लिहू द पॉइंट ए, द पॉइंट ए इज द इंटरसेक्शन ऑफ लाइन, द पॉइंट ए इज द इंटरसेक्शन ऑफ लाइन, एक लाइन आहे वाय इक्वल टू टू एंड सेकंड लाइन इज 2x plus 3y equal to 15. A या दोन लाइनचा काय आहे, इंटरसेक्शन. Therefore, put y equal to 2 in कशामध्ये रे, 2x plus 3y equal to 15. काय होणार विद्यार्थी मित्रांनो, नाउ 2x 3 into 2 equal to 15. Twice x 3 into 2 6, 15 minus 6 किती होणार, म्हणजे काय येणार 15 minus 6, so 2x equal to 9, so x equal to 9 by 2. X ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 9 by 2. Y किती आहे, 2. Thus A equivalent x आहे 9 by 2 आणि y आहे 2. हा भेटला विद्यार्थी मित्रांनो a चा पॉइंट. आता कोणता पॉइंट फाइंड आउट करू आपण, b. फर्स्ट राइट डाउन दिस. आता ज्या प्रकारे आपण a पॉइंट काढला, सेम आपण कोणता पॉइंट फाइंड आउट करू, b. द पॉइंट b इज द इंटरसेक्शन ऑफ लाइन, पहिली लाइन कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो आपली, twice x plus y equal to 7 and twice x plus thrice y equal to 15. आता b point या दोन line चा intersection आहे, या दोन line ला आपण simultaneously solve करू. previous lecture मध्ये जशा प्रकारे आपण maximize चा problem मध्ये दोन line simultaneously solve केल्या होत्या, same या line सुद्धा solve करू. Therefore, twice a y minus thrice y, answer minus twice y. Same, 7 minus 15 किती येणार आहे, minus 8. Minus minus gets cancel, y equal to येणार 4. Y ची value 4 आली, put y equal to 4 in equation 1. y ची व्हॅल्यू 4 इक्वेशन 1 मध्ये पुट करू, सो ट्वाइस x प्लस y ची व्हॅल्यू 4 इक्वल टू 7. 4 त्या साइडला जाऊन मायनस होणार, 7 मायनस 4, ट्वाइस x इक्वल टू 3, सो x इक्वल टू किती, 3 बाय 2. x ची व्हॅल्यू आली विद्यार्थी मित्रांनो 3 बाय 2. तर हा जो आपला पॉइंट b राहणार, b equivalent x आणि 3 by 2 आला 4. हा झाला विद्यार्थी मित्रांनो b चा पॉइंट. अशा प्रकारे आपण आता इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट केले. आता आपली मिनिमाइज करणार आहे, यामध्ये आपले पॉइंट पुट करू, सो z at पहिला पॉइंट a 9 by 2, 9 by 2 आणि 2, हा होता आपला a पॉइंट 9 by 2 comma 2. सो a into 9 by 2 plus 10 into 2, 8 into 9 by 2 plus 10 into 2, 2 4 za a, 4 9 za 36, 36 plus 20 56. z at a किती आला आपला 56.
सेम झेड एंड बी बी बाय टू आणि फोर सो ए इंटू थ्री बाय टू प्लस ए इंटू फोर टू फोर ए फोर थ्री झा ट्वेल्व टेन फोर झा फोर्टी ट्वेल्व प्लस फोर्टी फिफ्टी टू त्यानंतर झेड एट सी झिरो कॉमा सेवन तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो झिरो कॉमा सेवन यासाठी आला कारण सी पॉइंट हा वाय एक्सिस वर होता सो एट इंटू झिरो प्लस टेन इंटू सेवन सेवन्टी प्रॉब्लेम आहे मिनिमाइज तर आपल्याला छोटी व्हॅल्यू पाहायची आहे छोटी व्हॅल्यू कोणती आहे फिफ्टी टू सो अवर फायनल आन्सर हेन्स झेड इज मिनिमम झेड इज मिनिमम ऍट हे विद्यार्थी मित्रांनो आपलं मिनिमाइजचं प्रॉब्लेम होतं राईट डाऊन